कृपया करून 28 लाख मुलांना बेवकूफ बनवू नका. 28 लाख मुलं बिचारे प्रामाणिकपणे मेहनत करतात, प्रत्येकाचे हजार हजार दोन दोन हजार रुपये तुम्ही घेतात, करोडो रुपये तुम्ही घेतात आणि एक एक्झाम कंडक्ट करू शकत नाही. मी अभिजित पेशकार, माझ्यासोबत चव्हाण सर, थोरात सर, प्रवीण महाजन सर आणि हे सर्व विद्यार्थी जे नीटची एक्झाम खूप प्रामाणिकपणे तयारी करतात, एक्झाम देतात, एक स्वप्न बघून की डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करावं, पण ह्या विद्यार्थ्यांवरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी विद्यार्थ्यांसोबत इथे आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत. हे सगळे विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी आहेत. हा माझ्यासोबत इथे अभिषेक, याला 603 मार्क आहेत, यांना 500 मार्क आहेत. हे विद्यार्थी ऑलरेडी रिपीटर आहेत. या विद्यार्थ्यांना याच वर्षी MBBS सीट, ह्यांच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना MBBS सीट, BMS सीट भेटलंच पाहिजे होतं, पण NTA ने केलेल्या स्कॅममुळे काही पैशांसाठी स्वार्थी असलेल्या, पैशांसाठी घोळ करणाऱ्या लोकांमुळे, काही शिक्षकांमुळे आणि NTA च्या लाचारीमुळे काही मुलांनी पेपर लीक केला, स्कॅम केला आणि ह्या मुलांवरती अन्याय केला. महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या या मुलांवरती अन्याय होता कामा नाही. त्यामुळे आम्ही NTA ला विनंती करतो की काही करून रिइव्हॅल्युएशन करा. ज्या मुलांनी चुका केल्या आहेत त्या मुलांचा पेपर रद्द करा, त्यांना पुन्हा नीट देता आली पाहिजे नाही. ज्या सेंटरवरती मुलं आउट ऑफ मार्क घेतलेले, ज्या सेंटरवरती आउट ऑफ मार्क पडलेले, त्या सेंटरची एक्झाम रद्द करा, त्यांची पुन्हा एक्झाम घ्या आणि कृपया करून 28 लाख मुलांना बेवकूफ बनवू नका. 28 लाख मुलं बिचारे प्रामाणिकपणे मेहनत करतात, प्रत्येकाचे हजार हजार दोन दोन हजार रुपये तुम्ही घेतात, करोडो रुपये तुम्ही घेतात आणि एक एक्झाम कंडक्ट करू शकत नाही. तुम्ही 100-200 प्रश्न नीट काढू शकत नाही, तुमच्या प्रश्नांमध्ये चुका आहेत. जो सिलॅबस तुम्ही दिला होता त्याच्या बाहेरून प्रश्न आलेले आहेत, मग सिलॅबस देता कशाला? तुम्ही दिलेल्या प्रश्नांचे उत्तरं चुकीचे आहेत, तुम्ही दिलेली एक्झामची डेट चुकीची आहे. तुम्ही ज्या दिवशी एक्झाम रिझल्ट डिक्लेअर करणार होता तो ती डेट चुकीची आहे. तुम्ही इलेक्शनच्या दिवशी रिझल्ट लावून टाकलेला आहे. आम्हाला काय मूर्ख समजता का तुम्ही? त्यामुळे NTA ला माझी विनंती आहे, या सर्व विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करू नका, तुमच्यावरती खूप मोठं कलंक लागेल, याच्यानंतर NTA वर कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आणि सर्व प्रसारमाध्यमांना विनंती करतो की प्लीज हा विषय उचलून धरा, कारण की हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न तुमचा नाही, हा प्रश्न आपल्या लेकरांचा आहे, हा प्रश्न भविष्यात बनणाऱ्या डॉक्टरांचा आहे, हा प्रश्न त्या डॉक्टरांकडे जाऊन आपण घेणाऱ्या उपचाराचा आहे. त्यामुळे आपला देश जर सशक्त बनवायचा असेल तर लक्षात ठेवा, डॉक्टर हा प्रामाणिक असला पाहिजे. आणि मला सांगा, ह्या मुलांना जेव्हा शिक्षण भेटेल की तुम्ही स्कॅम करून डॉक्टर बनू शकता, तर तो डॉक्टर उद्या जाऊन चांगला डॉक्टर बनेल का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्यासारखा आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की NTA ने प्रामाणिकपणे रिझल्ट लावावेत. इकडे जा. लोकांमुळे वाया चाललेली आहे, म्हणजे आपण 2-2 वर्ष रिपीट करतो आणि रिपीट करूनही काही लोक कॉपी करतात, त्यामुळे आपले वर्ष वाया जातात.